बावन कुले दीक्षाभूमि एंकर विजुअल बाइट। बहुजन समाज को संगठित कर उन्हें उनके हक और अधिकार दिलाने का कार्य करने वाले भारतीय संविधान के शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 131वीं जयंती हर्षोल्लास से मनाई गई। विधान परिषद विधायक चंद्रशेखर बावन कुले द्वारा दीक्षा भूमि पर डॉक्टर बाबा साहेब के प्रति सम्मान व्यक्त करते हुए उनकी प्रतिमा को माल्यार्पण कर अभिवादन किया गया। दीक्षा भूमि पर लाखों नागरिक बाबा साहेबांना मानणारा हा संपूर्ण समाज, संपूर्ण वर्ग, सर्व समाजाचे लोक दीक्षाभूमीला येऊन नतमस्तक होत आहे। मी सुद्धा महामुनी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि संपूर्ण विश्वामध्ये आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे, गौरवाचा दिवस आहे। संपूर्ण विश्वाने जी सामाजिक समता स्वीकारली आणि आपलं संविधान हे विश्वविख्यात संविधान असं कोरलं गेलं अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन केलं। 21व्या शतकातला मजबूत भारत हा ज्या संविधानाने मजबूत होत आहे ते संविधान आपण सर्वांनी अंगीकारून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातलाय काही क्षण आपल्या जीवनात घेऊन त्यानुसार पुढचे पावलं देशाचे पंतप्रधान आणि आपण सर्व हा देश टाकतो आहे आणि त्यामुळं आजचा दिवस हा 21व्या शतकामध्ये पुन्हा नवीन ऊर्जा घेऊन आपल्या देशाला संपूर्ण विश्वात उंच करणारा दिवस आहे असं मला वाटतं। इस दौरान बावनकुले बोले कि यह दिवस समानता और ज्ञान दिवस के रूप में भी मनाया जाता है। पूरी दुनिया ने सामाजिक समता स्वीकार की और अपना संविधान विश्व विख्यात हुआ, ऐसे महामानव को आज अभिवादन किया है। 21वीं सदी का मजबूत भारत संविधान के कारण मजबूत हुआ है।